नमस्कार, मी चैतन्य ओहोळ, आपण आहोत पुण्यामधील आंबिलवाडा या ठिकाणी। तुम्हाला हेडिंग वाचून काहीशी कल्पना आली असेल की नेमका मुद्दा काय आहे। आपण माझ्या पाठीमागे हा ओढा पाहू शकता आणि त्याच्या बाजूला जी भिंत आहे जिचं काम चालू आहे ती देखील पाहू शकता। खरं तर इथे जवळजवळ 600 ते 700 झोपडपट्ट्या आहेत आणि 2017 अगोदर एका बिल्डरने इथे राहणाऱ्या झोपडपट्टीवासियांना अशी हमी दिली, झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला चांगली घरे देऊ, तुम्ही इथली जागा खाली करा आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला चांगली घरे देऊत। परंतु असं काहीच झालं नाही आणि त्या झोपडपट्टीतल्या लोकांना कोणतीही चांगली घरं भेटली नाहीत, कोणत्याही सुखसुविधा असणाऱ्या गोष्टी मिळाल्या नाहीत। परंतु आता कोरोनाचा काळ आहे, वरून पाऊस सुरू झालेला आहे, अशा सर्व परिस्थितीत आता तो बिल्डर इथल्या लोकांना घरं खाली करण्याचे आदेश देतो आहे। त्यानंतर इथल्या स्थानिकांचं असं म्हणणं आहे की गुंड पाठवून घरं पाडण्याचे देखील प्रयत्न करतो आहे। तर आपल्यासोबत येथील काही नागरिक आहेत, आता आपल्यासोबत नागरिक जोडलेले आहेत, ते आपल्याला खरी परिस्थिती सांगतील, पहिल्यापासून येथे कशी परिस्थिती होती। एकदा आपल्याला सर्व दृश्य दाखवतो की कशाप्रकारे आपण इथे आहोत। दीपक पवार आपल्याला विचारत आहेत की कुठलं आहे पुण्यामधील आंबिलवाडा ठिकाण आहे। हे आंबिलवाडा पुण्यातील ठिकाण आहे, पुण्याच्या मध्यभागी असणारं हे ठिकाण आहे। तर आपण थेट आता तिथले झोपडपट्टीवासीय जे आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि खरी परिस्थिती काय आहे ही आपल्याला आता समजेल। नक्कीच तुम्ही जोडून राहा आमच्यासोबत। आपण पाहू शकता अशा प्रकारे ही गेल्या वर्षी जो पूर आलेला पुण्यामध्ये त्यामध्ये हीच भिंत पडलेली होती आणि या पाठीमागे ह्या बाजूला ह्या पूर्ण झोपडपट्ट्या आहेत। अशा प्रकारे इथं माणसं राहतात आणि आपल्यासोबत इथं ती माणसं देखील जोडलेली आहेत। आपल्याला आठवत असेल तर आंबिलवाड्याच्या या ओढ्यामधून ज्यावेळेस पुण्यामध्ये पूर आलेला होता त्यावेळेस एक मुलगा देखील इथून वाहून गेलेला आणि त्यानंतर महानगरपालिकेने इथलं भिंतीचं काम करायला सुरुवात केलेली। परंतु ते अजून देखील भिंतीचं काम देखील पूर्ण झालेलं नाही आहे, परंतु आता ते काम सुरू करण्यात आलेलं आहे। पावसाळा तोंडावरती आहे आणि आता हे काम बांधण्यात आलेलं आहे। जर पाऊस मोठा झाला आणि पुन्हा जर पूर आला तर हे किती टक्के टिकेल याची तर शाश्वती नाहीच आहे। आता आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूयात आणि जे इथल्या झोपडपट्टीवासियांचा जो विषय आहे त्याच्यावरती येऊयात। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आवाज न्यूजमध्ये। मला सांगा, खरा इथला जो झोपडपट्ट्यांचा मुद्दा आहे तो काय आहे, कोण आहेत बिल्डर आणि काय आहे सर्व प्रकार? इथं बाळासाहेब निकम म्हणून बिल्डर आहेत आणि ते जे निकम जे आहेत ती काय लोकांना म्हणजे इथले त्यांनी एजंट थाईकमधले काय एजंट तयार केलेले आहेत, कारण काय काय त्यांचे गुंड येतात आणि ते कागदपत्र मागून मागच्या 4-5 वर्षापूर्वी आमचे नेलेले आहेत की आम्ही तुम्हाला चांगलं घर देतो म्हणून। तर आमच्या शेजारी इथं जी आता चिंपाडणीमागची बिल्डिंग आहे 7 वर्षापूर्वी ती बिल्डिंग त्यांनी चालू केलेली आहे, त्यातले आता 30-40 लोक मेलेले आहेत। तर मग आता ती बिल्डर जर समजा त्या लाभार्थीने जर मेलेलं असेल तर हे त्याचं जे पुनर्वसनचं घर आहे ते कधी कुणाला देणार आहे बिल्डर? आपण त्या विषयाकडे देखील जाऊयात, पण मला अगोदर सांगा जे बिल्डर आहेत त्यांनी काही महानगरपालिकेशी संगनमत केलेलं आहे किंवा महानगरपालिकेची तुम्हाला काही नोटीस? आम्हाला महानगरपालिकेचं काही नोटिशन नाही, आम्हाला महानगरपालिकेचा कोणी अधिकारी आला नाही, आम्हाला कोणी विचारलेलं नाही। हे जे चाललेलं आहे स्थानिक नगरसेवक आणि सरकारी जे काही अधिकारी असतील त्या अधिकारी आणि बिल्डर ह्या सहमतीनं ह्यांच्या सगळ्या एजंट लोकांनी यांनी सहमतीनं करून आम्हाला बेघर करण्याचा ह्यांचा घाट इथं चांगलाच चालू केलेला आहे त्यांनी। आणि घर जे पाडतात ना, काही लोकांची घरं अशी पाडलेत की ज्याचं घर PMT तो महानगरपालिकेला कामाला आहे, त्याचं महानगरपालिकेचं घर कॉलनीमध्ये राहतो तो, आणि तशा लोकांची जर घरं काही लोक काय की जे डेव्हलपमेंट झालेत म्हणजे मोठी फ्लॅटमध्ये गेलेत घर गेले। तुम्हाला जे म्हणायचं आहे ते मला समजतंय की कशा प्रकारची इथं लोक राहतात अगोदर ते सांगा। नाही नाही, लोक इथं सगळे गरीब लोक आहेत, ते कचरा इचून खाणारे आहेत, ते धुणं भांड्याचं काम करणारे आहेत, कुणी गवंडी काम करते, कुणी पेंटिंग करते, असा क्लास वन अधिकारी इथं कुणी राहणारा नाही आहे। सगळे गरीबातले गरीब लोक आहेत आणि हातावरचे पोटं ज्यावेळेस दिवसभर काम करेल त्यावेळेस आम्हाला संध्याकाळी खायला मिळतं।
आम्ही हॉटेलमध्ये काम करणारे लोक आहेत, कागदपत्रे असणारे लोक आहेत, गवंड्याच्या हाताखाली काम करणारे आहेत, गज फिटर कर लोक काम करणारे आहेत, असे लोक आहेत. आणि काही काहीशी थोडे 5-10% लोक महानगरपालिकेला साफसफाईचं काम करणारे लोक आहेत, अशातला तो भाग आहे. पण हे आम्हाला इथला आम्ही बिल्डरला म्हणणं आहे की आमचं आम्हाला इथं हलविण्याची गरज नाही, आम्ही तुम्हाला पाणीपट्टी भरतो, तुम्हाला नळपट्टी भरतो, आम्हाला हलवायची गरज काय तुम्हाला? आम्ही काय तुम्हाला मागायला येत नाही, आम्हाला काय द्या, राशन द्या किंवा पाणी द्या किंवा आमच्या काय सुखसुविधा आहेत. आम्हाला भरपूर महानगरपालिकेने सुखसुविधा केले आहेत, संडास बांधलेले आहेत, बाथरूम बांधलेले आहेत, पाणी दिलेलं आहे. आम्ही काय लोकांनी पैसा पैसा करून घरं बांधलेले आहेत, ते घरं पाडण्याचा ह्या बिल्डरचा आणि एजंटचा हेतू आहे. आणि पोकळ आश्वासन इतकं भरपूर देतात की विचारता काय, म्हणजे जो कार्यकर्ता मध्ये बोलल ना त्याला लगेच त्याला साईटला घेतात आणि म्हणजे दमदाटीचा प्रयत्न करतात. आपण नक्कीच तुमच्याकडे पुन्हा येऊयात. दादा, तुम्ही इथे आहात, तुम्ही इथे किती वर्षांपासून राहताय? इथं मी तसं 30 वर्षापासून राहतोय, पण ही झोपडपट्टीचं अस्तित्व 70 वर्षापूर्वीचं असं सगळ्या आमच्या वयोवृद्ध सगळी माणसं आहेत. 60-70 वर्षापासूनची या ठिकाणची आंबेलोडा झोपडपट्टी आहे. या ठिकाणी गेल्या 2 वर्षामध्ये 19-20 जो पूर आला होता, मोठा पूर आला होता, त्या पुरामध्ये या ठिकाणहून पाणी घुसलं होतं. त्या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेशी वेळोवेळी संपर्क करून महानगरपालिका आमच्या कुठल्याही प्रश्नांची म्हणजे दक्षताच घेत नव्हती. त्यानंतर गेल्या 5 तारखेला त्यांचा असा प्लॅन झाला होता की इथून ही भिंत संरक्षक भिंत बांधायची नाही आणि इथून आम्ही लोडा काढा, इथून जो पाण्याचा मुख्य प्रवाह आहे दुरुस्तीच्या नावाखाली हा प्रवाह बदलायचा, पूर्ण प्रवाह बदलून ह्या नालाबाधित असं म्हणून 130 ते 134 झोपडपट्ट्या बाधित करायच्या असा महानगरपालिकेचा आणि बिल्डरचा प्लॅन होता. पण आम्ही तो त्यांचा प्लॅन म्हणजे आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असताना सगळे कागदपत्र आमच्याकडे क्लिअर आहेत सगळे, हा प्रस्ताव दुरुस्तीचा प्रस्ताव हा नाईक नवरे बिल्डरचा पलीकडच्या स्कीममध्ये आहे, पण त्यांनी इथं खोट्या नोटिसा लावून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि बिल्डरचं संगनमत करून आणि महानगरपालिकेचे ती नगरसेवक आहेत त्यांनी सगळं प्लॅनिंग करून इथून भिंत त्यांचा वळवण्याचा प्रयत्न होता, तर स्थानिक नागरिकांच्या एकजुटीमुळं हा त्यांचा प्रयत्न फसलेला आहे. त्यानंतर हा जो बिल्डर आहे प्रताप निकम आणि त्यांचा जो ग्रुप आहे या ठिकाणी आम्हाला गेले 10 वर्षापासून आमच्या प्लॉटच्या बाजूलाच 22 गुंठ्याचा त्यांचा चालू प्लॅट आहेत. तर आमचे डॉक्युमेंट त्यांनी 10 वर्षापूर्वी असे घेतलेत की तुम्ही इथून उठायचं आणि इथं जायचं म्हणून घेतलेलं आहेत. आणि त्यानंतर ते कुठं 10 वर्षामध्ये त्यांचे फक्त 3 स्लॅब झालेत, त्यांचं काम पूर्ण अपूर्ण आहे, कामाचा कुठला त्याच्यामध्ये क्वालिटी नाही, काय नाही, अख्खं 3 स्लॅब टाकून काम तसंच पडलेलं आहे, त्यामध्ये अनेक नागरिक बेघर होऊन कोण कुठं राहतं याचा काय पत्ता नाही. त्यानंतर उर्वरित आमचे डॉक्युमेंट घेतलेले आम्हाला नोटीस लागल्यानंतर आम्हाला थोडं आमची म्हणजे आम्हाला थोडं म्हणजे कळालं की बाबा आमची फसवणूक होते, म्हणून आम्ही वेळोवेळी म्हणजे सर्व प्रसारमाध्यमं पेपर असतील किंवा मीडिया असतील, तर आमचं आता तुम्ही आणि तुमच्या आधी एक साम टीव्हीवाला आलेला आहे, या लोकांनी आता आमची दखल घ्यायला हळूहळू चालू झालेलं आहे. मीडिया तर दखल घेईलच, पण तुम्ही महानगरपालिकेकडे गेले नाहीत का या विषयावरती, त्यांच्याकडे काही अर्ज केले नाहीत का, जे आपले महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा ते वाघमारे म्हणून ते हे सर्व पाहतात, तुम्ही त्यांच्यासोबत काही बोलणं केलं या संदर्भात? आयुक्ताकडे आम्ही गेलो होतो, आयुक्ताला निवेदन दिलं की ह्या ठिकाणी इथून वडा जातोच कसा आहे विषयावर त्यांना आम्ही निवेदन, तर महानगरपालिकेचे आयुक्त काय म्हणाले की तुम्ही या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे. खरं तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना हा बोलण्याचा अधिकार नाही. 1985 झोपडपट्टी कायदा मंजूर झाला, त्या कायद्यात तवापासून आम्ही या ठिकाणचे लाईट बिल असो म्हणजे जे महानगरपालिकेचे टॅक्स असतील आम्ही सगळं भरतो आणि महानगर झोपडपट्टी घोषित झाल्यापासून आम्ही या ठिकाणचे रहिवासी आहोत, त्यामुळे त्यांना आयुक्तांना असं बोलण्याचा म्हणजे अधिकारच नाही त्यांना बोलण्याचा. उद्धटपणे उलट त्यांनी उत्तर दिले, पुन्हा SRAचे निंबाळकर साहेब आहेत या ठिकाणी त्यांनी मी व्हिजिट देऊन गेले, त्यांनी देखील आम्हाला मी काय बी करून हा इथं या प्रकल्प करणारच आहे, कोणी किती वेळ काय माझा वाकडं कोण करू शकणार नाही, हा मी करणारच आहे असं त्यांचं उद्धटपणेचं आम्हाला त्यांचं उत्तर आलं होतं. पण आम्ही सामान्य माणसांनी
जायचं तर कोणाकडे, इथं आम्ही सगळे हातावरचे पोट भरणारे, काय फुलाचे व्यवसाय अनेक म्हणजे लेडीज मंडळे म्हणजे भांडे धुणं भांड्याचं कामं करतात, न्याय कुणाकडं मागायचा हा आमचा प्रश्न फार महत्त्वाचा होता. आता कुणाकडं जायचं काय कळत नव्हतं. जर आपल्यासारख्या माध्यमाने जर आमच्या ह्या प्रकरणाला वाचा फोडली तर बरं, गोरगरीब लोकांना हक्काची घरं मिळतील, हक्क चांगले निवारा मिळेल. आणि हा कोरोनाच्या महामारीमध्ये, आता कोरोनाचा काळ आहे आणि पावसाळा सुरू आहे, याच्यामध्ये जर रस्त्याच्या कडेला एखादी झोपडपट्टी रस्त्याच्या कडेला असली, त्यांना देखील महानगरपालिका आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी त्यांना पावसाळ्यामध्ये उठवायचा. पण आमच्याच बांधवांना, काही लोकांना कळत नाही, काही लोकांना हाताशी धरून, काही लोकांना हे करून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. हाताशी लोकं धरून अनेक झोपडपट्ट्या म्हणजे घरं पाडत आहेत, त्यामुळं नागरिक भयभीत होत आहेत. काय करावं काय नाही त्यांना कळत नाही. तर आपण आम्हाला न्याय देवाशी विनंती करू. नक्कीच. आपण अजून एक दादा आपल्यासोबत आहेत, नमस्कार, तुमचं नाव काय म्हणाले? तानाजी अंकुश लोकरे, मी इथला स्थानिक रहिवासी आहे. आता मला सांगा नेमकं हे प्रकरण कोणत्या वर्षी सुरू झालं? हे प्रकरण कमीत कमी 10 वर्षापासून इथं चालू आहे. विकसक येऊन इथं सगळे पाणी करून गेले. संबंधित लोकांना, जी बिल्डर दार्जिणी होती, जी पैसे खाऊ लोक होती, त्यांना त्यांनी पद्धतशीर त्याच्या बाजूला ओढून इथं संमत्या घेऊन वातावरण डायव्हर्ट केलं. 10 वर्षापासून तो इथं हे सर्व काम करतो आहे. पण आत्ता ह्या कोरोनाच्या काळातच लोकांची दिशाभूल करून तो इथलं स्थलांतर करू इच्छितो, तर हे साफ चुकीचं आहे. कारण का, पात्र अपात्रतेची अंतिम यादी अजून लावण्यात आलेली नाही आहे. 3 क 3 ड ही परिशिष्ट आहेत, याच्या संदर्भात उपायुक्तांचे पण ठराव असतात, तेही अजून दाखवलेले नाही आहेत. स्थानिक लोकांना कुठेही सार्वजनिक प्रयोजनाच्या जागेवर कुठल्याही नोटिसा लावल्या नाहीत की तुम्ही घरं सोडा, स्थलांतर करण्यात येत आहे. सर्व दिशाभूल करणारं वातावरण हे त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलं आहे. म्हणून हे पुनर्वसन सर्वसामान्य जनतेसाठी न होता, हे प्राधिकरण आणि विकसक आणि स्थानिक जे आहेत, जे बिल्डरचे बगल बच्चे, त्यांच्यासाठीच हे पूर्णपणे चाललेलं हे सिद्ध ह्या येईल त्या काळात होईलच. कारण आम्ही जो पत्रव्यवहार केला आहे त्या पत्रव्यवहाराला जाणीवपूर्वक टोलवा टोलवी केली. विकसक म्हणतो तुम्ही पुनर्वसनाच्या ऑफिसला जावा, पुनर्वसन म्हणतं विकसकाकडे जावा. ह्या संभ्रमावस्थेचा आमचा बराचसा वेळ निघून गेलेला आहे. तरी पण आम्ही न्यायविषयक ज्या भूमिका आहेत त्या आम्ही घेऊनच लढणार आहोत आणि कायद्याच्या दृष्टीने आणि सनदशील मार्गाने जाणार आहोत. तरी वेळ पडली तरी आम्ही सर्व नागरिक याला तोंड देण्यासाठी प्राधिकरणाच्या ऑफिसला टाळा ठोकू किंवा मेन रोड अडवून आम्ही आमचं जे आक्रोश आहे तो व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. तत्पूर्वी आम्हाला असंही सांगायचं की आमचं पुनर्वसनाला विरोध नाही आहे, पण जी आमची फसवणूक चालली आहे, जो माहितीचा अभाव आहे, जी माहिती लपवली जाती, ती अजूनही आम्हाला वेळोवेळी मिळत नाही. आणि इथं जाणून बुजून जो आवाज उठवतो त्याची जी मुस्कटबाजी चालवली आहे ती तात्काळ थांबवावी. आणि जे स्थलांतर चाललं आहे, कोरोनाचा खूप मोठा काळ आहे, तर ह्याच्यात कोरोना वाढावा नाही म्हणून तर त्यांनी एक तात्काळ स्थलांतर थांबावं. तसेच महानगरपालिकेचे उपायुक्तांना, आयुक्तांना आमची विनंती आहे की हे जे चुकीचं चाललं आहे ते तुम्ही तात्काळ थांबवा. कारण तुम्ही जर असं केलं तर प्रशासनावरचा पूर्णपणे भरोसा लोकांचा उठून जाईल. आणि पुनर्वसन प्राधिकरणालाही आमचं असं सांगणं आहे की तुम्हाला जर पुनर्वसन वेळेत लवकर करायचं असेल तर तुम्ही स्थानिक नागरिकांना का तुम्ही विश्वासात घेत नाही? माहितीचा अभाव, माहिती का लपवता? माहिती अधिकार टाकले तरी तुमची उत्तरं नाहीत, आम्ही आमची निवेदनं दिली तरी उत्तरं नाहीत. आम्ही जाऊन येऊन खेटे मारून मारून आमचे पाय दुखायला लागले, किती वेळ आम्ही थांबणार? हे कामसुद्धा भिंतीचं करताना तुम्ही जाणीवपूर्वक, आत्ता पाऊस सुरू झाला आहे तरी तुम्ही लेट केलं, याला जबाबदार कोण आहे? म्हणजे तुम्ही लोकांना नुकसान करण्यासाठी सामान्य जनतेचा किती तुम्ही अंत बघणार आहे? आता सर्व लोक इतकी एवढी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली आहेत की नाही का, ती मोठ्या प्रमाणात जन आक्रोश आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ह्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांचाही आम्हाला सपोर्ट मिळणार आहे, कारण हा झालेला अन्याय त्यांनी पूर्णपणे पाहिलेला आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की पुनर्वसनाला आमचा विरोध नाही, आमची सहकारी गृहरचना संस्था प्राधिकरणाने लवकरात लवकर करून घ्यावी व आम्हाला आमचं कायदेशीर व्यासपीठ तयार करून द्यावं, म्हणजे त्या दृष्टीनं आम्ही आमच्या मागण्या मांडू शकतो आणि तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतो. पण ते कधी, आमच्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं तरच हे होईल. म्हणून विकसकांनी आणि पुनर्वसनांनी मस्तीत न राहता जनतेला विश्वासात घ्यावं ही आमची सर्व इथले वासियांची कळकळीची विनंती आहे. आणि इथले नागरिकांनी कोणती दिशाभूल न करता न होता लोकांनी एकत्र येऊन ह्या सर्व आलेल्या अडचणींना तोंड द्यावं, असं मी स्थानिक रहिवासी म्हणून
आपल्या मीडिया चॅनलला हे सांगतो आहे. त्याचसोबत अजून मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही महानगरपालिकेमध्ये गेलेत, तुम्ही कशा प्रकारे तिथं अर्ज केला आणि तिथून काय उत्तर मिळालं? आता महानगरपालिकेत आम्ही या सर्व विषयावर जर अभ्यास केला तर हा फायनल प्लॉट क्रमांक 28 आजूबाजूचे प्लॉट नंबर एकत्र करून यांनी यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी तयार केला आणि सगळ्यांच्या संमती घेऊन तो रेटण्याचा प्रयत्न करतायत. पण ह्या प्लॉट नंबर 28 2B सर्वे नंबर 133, 135 असे एकत्र केलेत आणि तो प्लॉट मोठा म्हणून फुगवला आहे. पण ह्या प्लॉटच्या अवतीभोवती नैसर्गिक आंबिलवाडा हा इतिहासकालीन आहे. तो बुजवून आणि ते क्षेत्र बिल्डरला कसं वाढल ह्या दृष्टीने सर्व शासन प्रशासन कामाला लागले. पण तो जरी बुजवला, जाणारा जो वाडा आहे त्याच्यानुसार त्यामुळं लोकांना का नुकसान होणार नाही ह्याचीसुद्धा जबाबदारी आणि ह्या महानगरपालिकेने प्राधिकरणाने घ्यावी. कारण ह्या वाड्याला खूप मोठ्या प्रमाणात पूर येतो. म्हणजे थोडक्यात जनतेची फसवणूक अशी चालली आहे की भविष्यात जरी हा वाडा वळवला तर त्या वाड्याचं पाणी इतर जो पुनर्वसन प्रकल्प होणार आहे त्याला काय याचा फटका बसणार नाही ह्याचाही अभ्यास करणं प्रशासनाने प्राधिकरणाने गरजेचं आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण हा नैसर्गिक प्रवाह खूप जुना आहे. दोन शब्द मला पण बोलायचं बोलू तर आपण जाणीवपूर्वक ह्या मोठ्या बाबी आहेत त्याचा विचार झालाच पाहिजे. आमचा विरोध पुनर्वसनाला नाही आहे पण ह्याच्यात ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणीमुळे जर प्रोजेक्ट रखडला, 10-12 वर्ष लागले तर त्याला जबाबदार कोण? म्हणून आमची केवळ एक हीच मानसिकता आहे, तुम्ही या तांत्रिक अडचणी बाबी सर्व पहिले संपून टाका आणि मगच आम्हाला स्थलांतर करा. म्हणजे आमचे मानसिक हाल होणार नाहीत. आम्हाला कुठं इकडं तिकडं नेऊन टाकलं तर आमचा जो वेळ आहे त्या वेळेला आम्हाला वेळ आमच्या हातातनं निष्ठून जाईल. कारण लांब टाकलं तर आमच्या इथं शाळा, मुलांची कामं हे सगळे गोरगरीब आहे, प्रॉब्लेम निर्माण होतील. मुद्दा बरोबर आहे. महानगरपालिकेकडून पण कोणतेही तुम्हाला नोटीस देण्यात आलेली नाही, कोणतीही गोष्ट करण्यात आलेली नाही, तरीही देखील तुम्हाला इथून हलवलं जाते. नेमकं कोण हलवत आहे तुम्हाला इथून आणि कोण कशा प्रकारे तुम्हाला इथून स्थलांतरित केलं जातं? आता इथं मोठ्या प्रमाणावर बिल्डरची काही बिल्डर दर्जिनी लोक आहेत की त्यांनी 10 बिल्डरकडे असल्यामुळं त्यांनी पद्धतशीर हा प्रोजेक्ट नाही का लोकांचं स्थलांतर कसं होईल, जागा रिकाम्या कसा होईल हे कट कारस्थान खूप वर्षापासून शिजलं गेलं आहे आणि त्यात ते आता यशस्वी होतात. याचं कारण म्हणजे कोरोनाची परिस्थिती असतानाही लोकांकडे पैशाची खूप अडचण आहे 1.5-2 वर्षापासून. ही सगळी हातावर पोटं असलेली लोकं आहेत त्यामुळं त्यांना 38,000 आमिष देखून पद्धतशीर त्यांना बाहेर काढलं जातं. त्यांना उद्या असा अभ्यास नाही आहे की आपण बेघर होऊ शकतो म्हणून आमच्या स्थानिक रहिवाशांचं असंही म्हणणं आहे की आमचा विरोध पुनर्वसनाला नाही आहे पण पुनर्वसनानी प्राधिकरणांनी, विकसकांनी आणि स्थानिक रहिवाशांनी एकत्र असं बॉन्डिंग केलं पाहिजे की जे रजिस्ट्रेशन अंडर असेल की ह्या नागरिकांच्या ह्या मागण्या आहेत व्यवहारग्राह्य ज्या प्राधिकरणाच्या नियमावलीला धरून असतील असं एकत्र येऊन हा विषय जर झाला तरच तो सक्सेस होऊ शकतो. नाही तर हा प्रोजेक्ट रखडणार हे 100%. कारण का हा जो वाडा वळवण्याचा घात आहे तो चाललेला आहे, तो त्यांच्या पद्धतीत होईल असं त्यांचं म्हणणं आहे. पण तांत्रिकदृष्ट्या हे जर बदलायचं असेल तर त्यांना वेगवेगळ्या खात्यांचे अभिप्राय घेणं गरजेचे आहेत. कारण उद्या ही वस्ती जरी वाडा वळवला तरी ती त्या पाण्याखाली जाऊ शकते हे अटळ आहे. त्याच्यामुळे हे सर्व करायचं असेल तर सर्व खात्यांचे अभिप्राय घेणं, सगळ्या लोक वस्तीतील लोकांना एकत्र घेणं गरजेचं आहे. आमचा विरोध पुनर्वसनाला नाही आहे तर चुकीच्या चाललेल्या गैरकारभाराला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि येथे नियुक्त केलेला विकसक केदार असोसिएट्स यांचा हा पूर्णपणे घात आहे. तर त्यांनी तो थांबवावा आणि लोकांना विश्वासात घ्यावं ही आमची एक विनंती आहे. नक्कीच. त्यासोबत अजून देखील इथले राहणारे काही रहिवासी आहेत. दादा इकडे या, बाहेर दादा. काय म्हणतात, काय म्हणायचं तुम्हाला नेमकं या संदर्भात? माझं नाव अनिल दत्तात्रय कसबे. इथं हा हे जे बिल्डर आहेत केदार असोसिएशन, तर आज हे काय करतायत, हे लोकांना घाबरवून ह्याचं आमिष दाखवतात, पैशाचं आमिष, तुझं ह्याचं त्याचं आमिष दाखवून हे काय करतायत. आणि ह्याच्यामध्ये गुन्हेगार सुद्धा यांना प्राधान्य आहेत. आता घर पाडापाडी चालले, लोकांना घाबरते घर. आता माझे शेजारी फडके साहेब असेल ह्यांचं घर, आता ह्यांच्या आपण हे तर नाही ऐकत, तर मग ह्यांच्या शेजारी लगेच घर पाडायचं की मग ते चालू आहे. आणि यांनी आत्ता घर पाडापाडीला सगळे गुन्हेगार, प्रत्येक या धावपळीत यांनी गुन्हेगार लोक जमा केलेत.
मग आता तुम्ही लोकांना घाबरवून गुन्हेगारी ह्याच्या ह्याच्या त्याने करून जर तुम्ही घरं पाडत असेल मग गोरगरिबांना करायचं काय? सगळ्यांच्या हातावरचे सगळ्यांच्या आया बहिणी धुणं भांड्याचे कामं करतात काय? आज इथून जर लेफ्टाऊन राजेंद्रनगर तिथं तीन तीन चार चार मजल्यावर जनावरं येतात डुकरं काय, मग त्यांनी करायचं काय? आणि तुम्ही लोकांना पैसे चेक पैशाचे आमिष, मग ह्यामुळं गोरगरिबांचं ज्यांच्याकडं असेल घरं तर त्यांनी ठीक आहे ते जातील, पण ज्यांच्याकडं खरंच काय नाही तर ते काय करणार? आता आमच्याकडं तर घरं जाणार नाहीत का? आमच्या आपणही काय प्रॉपर्ट्या बिपट्या घेऊन ठेवल्या नाहीत, मग त्या गोरगरिबांनी करायचं काय? आणि मी पण तर त्या मधलाच आहे, तर मग करायचं काय? माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना आता जे भाऊ बोलला आत्ता त्यो म्हणजे आता माझं रब भाषा आहे पण तो बोलला तो लिगली बोलला आहे, पण खरंच त्याचे ते तळतळ आहे ना ते खरंच आहे. आणि आका फडके साहेब आहेत, नाना भाऊ आहे माझे काय, आणि वस्तीतले त्यांच्या मागं सगळे लोक आहेत. आम्ही जे काय केले आता एक संघटना उभी केली ते आम्हाला न्याय मिळावं हीच आमची अपेक्षा आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे की गोरगरिबांचं कुठं हाल व्हावं नाही आणि नुकसान व्हावं नाही. नक्कीच आपल्या माध्यमाच्या या माध्यमामधून आपल्याला न्याय मिळण्याचा पूर्ण आम्ही प्रयत्न करू. आणि आपण आमच्यासोबत जे बोललात आपल्यासोबत अजून एक दादा आहेत त्यांना देखील आपलं मत मांडायचं. नेमकं काय म्हणतात? मला नेमकं सांगायचं आहे की आम्ही सदर प्रकरणात महानगरपालिका न्यायालयात आम्ही हा म्हणजे जे काय ते आम्ही दावा पण दाखल केलेला आहे. 788/2021 हा दावा आम्ही दाखल केलेला आहे. सदर प्रकरणात आयुक्तांना पण नोटिसा निघलेल्या आहेत आणि त्यानुसार जर ही कारवाई होत असेल तर तसं पाहिलं तर कोर्टाचा अवमान केल्यासारखंच आहे. आणि कोर्टाला न मानण्यास जुमानता जर अधिकारी जर बिल्डरला फार असतील आणि हे जर कृत्य घडवत असतील तर हे एकदम चुकीचं आहे. आणि लोकांचा हा देश आपला न्यायप्रविष्ट आहे, जर सामान्य जनतेला न्याय मिळाला नाही तर मग काही उपयोग नाही. या प्रशासनानी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पूर्ण जवळजवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री पर्यावरण मंत्री कॅबिनेट सगळ्यांना आम्ही जिल्हाधिकारी वारंवार यांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत, पण त्या निवेदनांचं पुढे काय झालं याचं कुठलाही पत्रव्यवहार आमच्याशी झालेला नाही किंवा याच्यावर कुठलाही निर्णय त्यांनी केलेला नाही. तर याकडे प्रशासनाने दुर्लक्ष न करता याकडे लक्ष देऊन या झोपडपट्टी धारकांना दिलासा द्यावा व त्यांचे जे झोपडी आहे ते जे काही 100 फुटाचं घर आहे त्याला त्यांनी संरक्षण द्यावं. त्याकरता जे चाललेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन गृहरचना आहे आम्ही एस्टॅब्लिश केलेली आहे, तर त्यासाठी त्यांनी प्राधान्य देऊन ती रजिस्टर करून घ्यावी. भले आज आमच्याकडं इथं 600 लोकं आहेत किंवा 650 आहेत, पण आमच्याकडं जी आलेली आहेत 250 लोकं त्यांची आम्हाला संस्था रजिस्टर करून द्यावी एवढी आम्हाला प्रशासनाला विनंती आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. नक्कीच माझ्यासोबत आपण पाहिलं आंबिलवाडा भागातील जी झोपडपट्टीमध्ये राहणारी मंडळी होती. आपल्याला एकूण पूर्ण मुद्दा आता मी प्रकर्षाने सांगतो की येथे राहणारी मंडळी यांना गेल्या काही वर्षांखाली एका बिल्डरने आमिष दाखवलं की तुम्हाला चांगली घरं देण्यात येतील, तुम्ही इथून स्थलांतरित करा, आणि त्यानंतर यांना या आमिषापोटी दुसरीकडे स्थलांतरित करताना काही जे आहेत त्यांनी इथून घरं हलवली देखील, आणि त्यानंतर ज्यांना खरंच दुसरी घरं नाही आहेत ते मात्र येतच राहिले. परंतु त्यानंतर या गोष्टीवरती कोणतंच पुढं झालेलं नाही आहे, प्रकरण वाढवलेलं नाही आहे, यांना घरं मिळालेली नाहीत, घरं दिलेलीच नाही आहेत दुसरीकडे कुठे. परंतु मग प्रॉब्लेम असा झाला की यांना घरं तर दिलेली नाही आहेत, परंतु बिल्डरने आत्ता यांची जी राहती घरं आहेत ती पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या निर्णयामध्ये येऊन काही त्या बिल्डरांचे गुंड आहेत ते त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करतायत असं इथल्या स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे. नोटिसा लावलेल्या नोटिसा त्यांनीच फाडून टाकल्या, फक्त 15 मिनटं नोटिसा लावून त्या काढून टाकल्या. म्हणजे नेमक्या नोटिसा कुणी दिलेल्या होत्या? महानगरपालिकेने दिलेल्या होत्या की बिल्डरने स्वतः नोटिसा काढलेल्या होत्या? हे हा एक मुद्दा आहे. अशा प्रकारचं पूर्ण जे प्रकरण आहे हे आपण चित्रपटांमध्ये पाहतो, पण खरं देखील आयुष्यामध्ये हे प्रकरण असे घडतात याचा आपण इथेच जी ग्वाही दिलेली आहे आपण पाहिलेलं आहे पूर्ण प्रकरण. तरी आपण आवाज न्यूजसोबत जोडलात. मी चैतन्य ओहोळ, पुणे प्रतिनिधी. धन्यवाद.